राघव आणि जगदीश भाऊ भाऊ होते. राघवची आईस गोळ्याची गाडी होती आणि जगदीश तसं कोणतंही काम करत नसे पण तरीही पैसे कमावत असे. हे गा वहिनी, बाजारात गेलो होतो तर तुमच्यासाठी साडी आवडली. साडी तर खूप चांगली आहे पण भाऊजी, तुमच्याकडे पैसे कुठून येतात? आता हे सगळं तुम्ही विचारत बसू नका, देवाची कृपा आहे. मी आयुष्यात शॉर्टकट शोधतो, शॉर्टकट. अरे मी पण आता खूप श्रीमंत होईन. तेव्हा राघव घरी पोहोचला. शॉर्टकटने श्रीमंत तू होशील पण तू त्या पैशाने कधीच सुखी होऊ शकणार नाहीस. भाऊ भाऊ, तुम्ही नेहमीच हे सगळं काही बोलत असता, काय मिळतं तुम्हाला इमानदारी करून? इतकी वर्ष तुम्ही काय करू शकलात? जगदीश नेहमी अशा गोष्टी करून मोठ्या भावाचं तोंड बंद करायचा. राघव बरोबर होता, कारण आजपर्यंत तोही यशस्वी झाला नसल्याने तोही आपल्या भावाला काही बोलू शकत नव्हता. राघव खूप प्रामाणिक होता. तो फिल्टर केलेल्या पाण्याचा बर्फ विकत घ्यायचा आणि आईस गोळ्यात टाकणारे ज्यूस पण चांगल्या दर्जाचे वापरायचा. अरे भाऊ राघव, एवढे सगळे स्वस्त ज्यूस आहेत, विनाकारण महाग ज्यूस विकत घेऊन तुमचं नुकसान का करून घेता? कारण मला लोकांच्या आरोग्याची काळजी आहे. स्वस्त ज्यूस मध्ये रसायन असतात, मुलांनी ते खाल्लं तर ते आजारी पडतील. मी हे कोणाशी असे करू शकत नाही. ओय ओय, तू प्रामाणिक आहेस. घे तुमचे महाग ज्यूस आणि फिल्टर वाले बर्फ. राघव कधीही दुकानदाराच्या बोलण्यात यायचा नाही. राघवची आईस गोळ्याची गाडी शाळेच्या शेजारी लागत असायची. शाळा सुटताच मुलांची गर्दी राघवच्या गाडीकडे लागायची. काका, मला पिवळा. मला लाल हवाय. मला हिरवा हवाय. मला निळा हवाय. अरे 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 अरे, सगळ्यांना मिळेल. राघव मुलांना रंगी बेरंगी बर्फाचे गोळे द्यायचा. मुलंही ते बर्फाचे गोळे आवडीने खायचे. हे गे सरिता, या महिन्याची कमाई. हे तर कमी आहे. हो, या महिन्यात सरबताची किंमत वाढवली आहे, त्यामुळे नफा थोडा कमी झाला आहे. मग तुम्ही सुद्धा तुमच्या आईस गोळ्याची किंमत वाढवा ना. नाही सरिता, जर मी किंमत वाढवली तर लहान मुले बर्फाचा गोळा विकत घेऊ शकणार नाहीत. पण त्यात आपलं नुकसान होत आहे. काही हरकत नाही. या सगळ्या गोष्टी जगदीशने ऐकल्या होत्या. जय हो राजा हरिश्चंद्र की. भाऊ, तुम्ही कधी शिकणार स्वतःचे भले करणे इतरांच्या अगोदर? हे शिकण्यापासून मी राहिलो, तुम्ही पण माझ्यासारखे लोकांचे भले करायला शिका. नाही दादा, नाही. तुम्ही तुमची पद्धत वापरा आणि मी माझं. मी तर खूप लवकर श्रीमंत होईन शॉर्टकटने. देव करो तुझ्यामुळे कोणाचं नुकसान होऊ नये. बस. दोन्ही भाऊ वेगवेगळे होते, एक पूर्व तर एक पश्चिम. एका दिवसाची गोष्ट आहे. राघवची पत्नी सरिता हिला एक फोन कॉल आला आणि ती जोर जोरात रडू लागली. काय झालं सरिता? वहिनी काय झालं काय? माझ्या आईची तब्येत खूप खराब आहे. ती तू काळजी करू नकोस, आपण आताच तुझ्या माहेरी जाऊया. राघव सरिताला म्हणाला की तो तिच्या माहेरी घेऊन जाईल तिला, पण नंतर त्याला त्याच्या आईस गोळ्याच्या गाडीची आठवण झाली. अरे जगदीश, तू काही दिवस माझा स्टॉल चालू शकतोस? ठीक आहे दादा, तसं पण मला सध्या काहीच काम नाहीये आणि सध्या उन्हाळा आहे. तुमच्या गोळ्याची गाडी बंद राहिली तर खूप नुकसान होईल. ठीक आहे, मी चालवीन. चांगली गोष्ट आहे. आणि लक्षात ठेव, फिल्टर केलेला बर्फ आणि महाग रसच विकत घे, स्वस्तात रसायने भरलेले आहेत. हो ठीक आहे भाऊ, लक्षात ठेवीन. राघव त्याची पत्नी सरिता सोबत तिच्या माहेरी गेला. इथे जगदीशने बर्फाच्या गोळ्याची गाडी उघडली. काका, मला लाल रंग द्या. मला पिवळा. काका, ते दुसरे काका कुठे गेले? ते काका गावाला गेले आहेत, काही दिवसात परत येतील. मला तर लाल आणि पिवळे दोन्ही गोळे हवे आहेत. ठीक आहे बाळा. जगदीशने सर्व मुलांना रंगी बेरंगी गोळे दिले. असाच जगदीश रोज गोळ्याची गाडी उघडून गोळे विकत होता. मग त्याने पाहिलं की ज्यूसची बाटली संपत होती. उद्या सकाळी येण्यापूर्वी ज्यूस विकत घ्यावे लागेल. तो मुलांना बर्फाचे गोळे बनवून देत राहिला आणि दिवसाखेरीस त्याच्या ज्यूसच्या सगळ्या बाटल्या संपल्या. पुढच्या सकाळी जगदीश
ज्यूस वाल्याच्या दुकानात पोहोचला. प्रत्येक रंगाची एक एक बाटली द्या भाऊ. 100 रुपये वाली देऊ का 50 रुपये वाली? काय रे काय फरक पडतो दोघांमध्ये भाऊ? काय जास्त फरक पडत नाही, पण नफ्यामध्ये नक्कीच मोठा फरक पडेल. जगदीश नेहमी पैशांचाच विचार करायचा. त्याने फारसा विचार न करता स्वस्त ज्यूस विकत घेतले. मग स्वस्तातले वाले दे. ए भाऊ, आणि माझ्या इथे स्वस्तातला बर्फ पण मिळतो. स्वस्तवाले आणि महागवाले मध्ये यांच्यामध्ये काय फरक आहे भाऊ? स्वस्तवाले बर्फ फिल्टर शिवाय पाणीच आहे, पण तेही स्वच्छ पाणीच आहे. ठीक आहे, मग द्या तेच. जगदीशने स्वस्तातला बर्फ आणि स्वस्त रंग विकत घेतले. नेहमीप्रमाणे त्याने हातगाडी उघडली आणि तिथे मुलांची गर्दी लागली. मला लाल आणि हिरवे गोळे पाहिजेत. काका, मला एक निळा गोळा पाहिजे. ठीक आहे मुलांनो. जगदीशने मुलांना स्वस्तातले रंग आणि बर्फाचे गोळे दिले. मुलं दिवसभर स्टॉलवर गोळा खाण्यासाठी येत होती. जगदीश गोळा बनवत जात होता. आज नफा दुप्पट होत आहे. दादाने माझ्यासारखे पैसे कमवण्याचे शॉर्टकट शिकायला पाहिजे. मला माहित नाही त्याला इमानदारी करून काय मिळत. संध्याकाळी जगदीशने जेव्हा गाडी बंद केली तेव्हा तो नफा पाहून खूपच खुश झाला. पुढचे काही दिवस जगदीश स्वस्तातले बर्फ गोळे आणि रंग विकत राहिला. मग अचानक त्याच्या गाडीवर कमी मुलं येऊ लागली. काका, एक पिवळा द्या. काय झालं बाळा, आज तुझा मित्र कुठे आहे? काका, तो ना आजारी आहे. काय झालं त्याला? त्याला ना कोलेरा झाला आहे. कोलेरा तर हा पाण्याने पसरणारा रोग आहे. त्यानंतर जगदीशने दुसऱ्या मुलीलाही विचारले. बाळा, तुझी मैत्रीण कुठे आहे? काका, तो आजारी आहे, त्याला कॉलरा झालाय. आता जगदीश घाबरला. माझ्यामुळे तर या मुलांना रोग नसेल ना झाला? स्वस्तवाला बर्फ खराब तर नाहीये ना? तो गोंधळून गेला होता. त्याला भीती पण वाटत होती की कॉलरा त्याच्यामुळेच पसरला असावा. त्याने लगेच आपल्या भावाला फोन लावला. दादा, माझ्याकडून चूक झाली. काय झालं? मी तुझे ऐकलं नाही आणि स्वस्त बर्फ आणि ज्यूस विकत घेऊन आलो. आणि भाऊ, कदाचित माझ्यामुळे बऱ्याच मुलांना कोलेरा झाला आहे. आहे? आता मला काय समजत नाही, मी काय करू? मी तुला मनाई केली होती ना हे सगळं करू नकोस. आता बघ, तुझ्यामुळे मुलं आजारी पडलीत. भाऊ, मी असा कसा विचार केला नव्हता. माझ्याकडून चूक झाली. आता मी काय करू? सर्वप्रथम सगळे रस आणि बर्फ फेकून दे आणि पुढे असे कधीही करू नको. हो हो, ठीक आहे दादा. जगदीशने सगळा रस आणि बर्फ नाल्यात फेकून दिला. मुलं आजारी असल्यामुळे त्याला पश्चाताप होत होता. आजपासून मी कधीही असे काहीही करणार नाही ज्यांनी कोणाचे नुकसान होईल. माझ्या छोट्याशा लोभामुळे मुलं आजारी पडली. यापुढे मी कधीही असा लोभ करणार नाही. शॉर्टकट तर कधीच वापरणार नाही. जगदीशचा विचारच बदलला. नेहमीच पैशाचा विचार करणारा आणि शॉर्टकटचा विचार करणारा माणूस आता प्रामाणिकपणाच्या वाटेवर चालू लागला.